17व्या लोकसभा निवडणुकीचे राज्यात 4 टप्प्यात मतदान आज घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात आज गुरुवार 11 एप्रिल 2019 रोजी 14 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता प्रचंड उत्सुकता व काट्याच्या लढतीत 6 विधानसभा मतदारसंघात उत्साहात मतदान घेण्यात आले. अंदाजे 6 वाजेपर्यंत मिळाल्या माहितीनुसार यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम, कारंजा या मतदारसंघात सरासरी 50% मतदानाची नोंद झाली. शहरी व ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता मतदारामध्ये उत्साह दिसून आला. सकाळपासून दुपारी 12 पर्यंत मतदानादरम्यान प्रचंड ऊन पडत असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर फरक दिसून आला. मात्र दुपारी 4 नंतर बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान लोकसभेकरिता काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील आपल्या हरू या गावी मतदान केंद्रावर सकाळीच पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. तर शिवसेने उमेदवार भावना गवळी, अपक्ष बीडी आडे, प्रेमासाई महाराज व अपक्ष सिंपल राठोड यांनी पुसद व प्रहाराच्या वैशाली येडे यांनी राजूर येथे मतदान केले. यवतमाळ शहरात सकाळपासूनच उत्साहाने मतदान होताना दिसले. महावईसाठी रवी राऊत, यवतमाळ. आज प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया जी आहे ती महिला चमूंमार्फत पार पडणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ही संपूर्ण महिला चमू असणार आहे. आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हा एक आमचा प्रयत्न आहे. इथे बलूननी गेट सजवलेला आहे. रांगोळीद्वारे मतदारांचं स्वागत केलं जाणार आहे. तसंच येणाऱ्या सुरुवातीच्या काही मतदारांना गुलाबाचं फूल देऊन आम्ही स्वागत करणार आहोत. आणि महिला मतदारांचं प्रमाण वाढावं, त्यांची टक्केवारी वाढावी यासाठी आमचा हा निवडणूक विभागामार्फत प्रयत्न असणार आहे.